सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या गावातच धक्का बसलाय. दिलीप वळसे पाटील यांचं गाव असलेल्या निरगुडसर ग्रामपंचायतीचं सरपंचपद शिंदे गटाकडे गेलंय. शिंदे गटाचे रवींद्र वळसे यांनी ग्रामपंचायतीत विजय मिळवलाय. निरगुडसर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून या गावात दिलीप वळसे पाटलांची सत्ता होती. पहिल्यांदाच गावची सत्ता पाटलांकडून गेल्याने त्यांना हा मोठा धक्का मानला जातोय. जनतेतून सरपंच निवडीचा दिलीप वळसे पाटील यांना फटका बसलाय. निरगुडसर ग्रामपंचायतीत वळसे पाटलांचे 5 सदस्य निवडून आले आहेत. याआधी पाटलांचे 3 सदस्य बिनविरोध निवडून गेलेत, त्यामुळे ग्रामपंचायतीत वळसे पाटलांचं बहुमत असणार आहे. असं असलं तरी सरपंच पद मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलं आहे. शिंदे गटाच्या रवींद्र वळसे यांनी राष्ट्रवादीच्या संतोष टावरे यांचा पराभव केलाय. तब्बल 135 मतांनी वळसेंनी टावरेंचा पराभव केलाय. विजयानंतर हा लोकशाहीचा विजय असल्याचं सरपंच रवींद्र वळसे यांनी म्हटलंय. निश्चितपणे हा विजय जो आहे तो ग्रामस्थांचा त्या ठिकाणी विजय म्हटला तर वावग ठरणार नाही, कारण ही निवडणूक सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी हातात घेतली आणि त्यामुळं हा विजय त्या ठिकाणी आम्हास मिळाला. गावच्या अनेक समस्या याच्याकडं नेत्याचं असलेलं दुर्लक्ष, त्याचप्रमाणे गावच्या जे काही प्रमुख नेते आहेत त्यांचं देखील गावच्या विकास कामावरती असलेलं दुर्लक्ष, याच्यामुळे ग्रामस्थ त्या ठिकाणी चिडून ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मतदान केलं तर केले असं म्हटलं तर वावग होणार नाही. आता स्वतःच्या गावातच पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर यावर दिलीप वळसे पाटील काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.